कृष्ण दिवस म्हणजे गौरी आगमनाचा दिवस. अनेक घरांमध्ये गौरी गणपती असतात. गौरी गणपती म्हणजे उत्साह आनंद यांचा सुरेखमय. गणपती आगमनानंतर साधारणतः दुसऱ्या दिवशी गौरी पूजनाची परंपरा आहे. काही ठिकाणी माहेरवासी म्हणून तर काही ठिकाणी गणपतीची आई म्हणून ही गौरी पूजली जाते. अनेक ठिकाणी ज्येष्ठा कनिष्ठा भगिनीच्या रूपात पूजल्या जातात. गौरी म्हणजे पार्वती माता, कृष्ण, तुळशीचे झाड, साईची वेळ या आधारे तेवढ्याच्या फुलांची गौरी म्हणून देखील पूजा केली जाते. अशीच पूजा आमच्या कोकणात देखील केली जाते. हा प्रत्येक भागात ज्या वस्तू आहे त्या घेऊन हे सण साजरे केले जातात. देवी म्हणजे काय? सृजनशीलता व उत्पत्ती निर्माण करणारी ही देवी म्हणजेच निसर्गाचं ऋण हे व्यक्त करणे यासाठीच हे सण साजरे केले जातात. मूळ शेती असणारा समाज माती पाणी वनस्पती यातच आपले दैवत पाहतो. यामुळे तिथे बहुधा वनस्पती व खड्यांची गौरी असे. कोकणामध्ये या वनस्पती आणि खड्यांची अशी देवी असते. या वनस्पती देवीचं प्रतीक मानून घरी आणल्या जातात व त्यांची पूजा केली जाते. या वनस्पतीमध्ये तेरडा हरडा आघाडा व हळद हे मुळासकट घेतले जातात. तेरडा या वनस्पतीच्या मुळांना देवीचे पावलं मानले जातात व या तेरड्याला देवी स्वरूप मानले जाते. ही पूजा जी आहे ती विहिरीजवळ किंवा कुठल्याही पाणवठ्याजवळ केली जाते. तेथे शेणाने पहिले सारवले जाते व त्यावर रांगोळी काढली जाते. रांगोळीमध्ये स्वस्तिक काढून या वनस्पती मुळासकट घेऊन स्वच्छ धुवून त्या जागेवरच उभ्या केल्या जातात. त्यानंतर त्या वनस्पतींना हळद कुंकू लावले जाते व त्यांना दिवा उदबत्ती लावून त्यांची पूजा केली जाते. तसेच खडे व पाणी याला देखील देवता मानून विहिरीमध्ये पाणी काढून त्या विहिरीमध्ये दोन विडे व सुपारी विहिरीत सोडली जाते व हळद कुंकू फुलं वाहिले जातात. हे देवीचे देखील दुसरे प्रतीक आहे. हे खडे पाणवठ्यावरचे छोटे छोटे खडे स्वच्छ धुवून घ्यायचे व हे सात खडे घेतले जातात व हे तांब्यामध्ये ठेवायचे व तांब्यामध्ये सात वेळा पाणी घालायचे व हा तांब्या तांदूळ घेतलेल्या परडीमध्ये ठेवायचा व ही पूजा केलेली वनस्पती तांब्यामध्ये उचलून ठेवायची व जी कोणी या देवीला आणेल तिने तोंडामध्ये पाणी घेऊन घरात देवी आणूस तोपर्यंत बोलायचे नसते. ही घर देवीला घरी आणणार ती आपल्या सासूरवाशिणीला आपण घरी आणणार याचा आनंद काही वेगळाच असतो व हा आनंद घंटानाद करत देवीला घरापर्यंत आणायचे. सुखसमृद्धीच्या पावलांनी ये, आनंद व आरोग्याच्या पावलांनी ये अशी देवीला विनंती करत ही देवी कोकणामध्ये घरी आणली जाते. कशी वाटली तुम्हाला आमच्या कोकणातली ही प्रथा?